मित्रांनो, विजय पाटील पुनश्च आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टू बी यूज्ड टू. ओके, यूज ऑफ टू बी यूज्ड टू. पण यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, या टू बीच्या जागी आपल्याला टू बीचे जे भूतकाळाचे रूपे आहेत कोणकोणते, वॉज आणि बेअर यांचा वापर आपल्याला या वाक्य रचनांमध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे सब्जेक्ट नंतर आपल्याला टू बीच्या भूतकाळांचा वापर करायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला पाहू. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर वॉज वेअर घ्यायचा आहे, त्यानंतर यूज टू घ्यायचा आहे, त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे आहे. एक पुन्हा गोष्ट सांगतो, टू नंतर आपण क्रियापदाचे चौथे रूप का वापरत आहोत, कारण टू हे प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशन नंतर क्रियापदाला आयएनजी असलेले रूप आपल्याला इथे वापरायचे आहे. म्हणजेच कोणते, क्रियापदाचे चौथे रूप. लक्ष घ्या इकडे, याचा अर्थ आपण पाहू. याचा अर्थ काय होते, अर्थ पाहण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट इथे अवश्य माहीत असली पाहिजे, ते म्हणजे कोणती, की वॉज वेअर हे कोणकोणत्या सब्जेक्ट सोबत आपण वापरू शकतो. इकडे पहा, ह्या साईडला तुम्ही पाहू शकता, मी करून दाखवलेलं आहे. आय सोबत वॉच वॉच, ही सोबत वॉच, सी सोबत वॉच, यू सोबत वेअर, बी सोबत वेअर, जे सोबत वेअर, राम सीता सोबत वॉच. एवढं लक्षात आलं. आणि काही क्रियापद निवडक मी इथे लिहून दिलेले आहे. क्रियापदाचं पहिलं रूप दिलं आणि तुम्हाला समजावं म्हणून क्रियापदाचं चौथं रूप दिलं. प्लेचं प्लेइंग होते, गोचं गोईंग होते, स्टडीचं स्टडींग होते, फुटचं फुटिंग होते, टीचं टीचिंग होते. ठीक आहे, आता लक्षात घ्या याचा अर्थ कसा होणार. जोही करता आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू. जोही करता म्हणजे कोणता, आय, ही, सी, यू, वी, दे यांच्यापैकी कोणीही, जोही आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू तो. ओके, जोही करता आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू आणि त्या वाक्यामध्ये जे आपण क्रियापदाचं चौथं रूप वापरू, ती गोष्ट म्हणजे जे वर्ब आपण इथं ठेवू, ती गोष्ट करण्याची सवय ह्या व्यक्तीला होती. समजत आहे काय, पा थोडक्यात सांगतो. कर्त्याला एखादी गोष्ट करण्याची सवय होती, म्हणजेच काय, वॉज वेअर यूज टू. कर्त्याला एखादी गोष्ट करण्याची सवय होती. एक्झाम्पल पहा, आय घेतलं, आय सोबत काय लागते, वॉज लागते. आय वॉज, त्यानंतर वापरला यूज टू. आय वॉज यूज टू, मग मला कशाची सवय होती, ते क्रियापद तुम्हाला इथं वापरायचं आहे. मी इथं वापरतो स्टडीचं चौथं रूप काय होते, स्टडी होते. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. मग मला कशाची सवय होती, मला अभ्यास करण्याची सवय होती. लक्षात आलं का मित्रांनो, मी काय सांगितलं अगोदर, जोही करता सुरुवातीला तुम्ही वापराल, त्या व्यक्तीला त्या वाक्यामध्ये जे क्रियापदाचं तुम्ही चौथं रूप वापराल, ती गोष्ट करण्याची सवय होती. मग इथं पहा, वाक्याच्या सुरुवातीला मी काय वापरला, आय, आणि त्या वाक्यामध्ये काय वापरला, क्रियापदाचं चौथं रूप, स्टडींग. मग मला काय करण्याची सवय होती, मला अभ्यास करण्याची सवय होती. समजत आहे का, त्यानंतर वापरला आपण ही, ही सोबत सुद्धा लागते वॉज, ही वॉज, त्यानंतर वापरला यूज टू, ही वॉज यूज टू. आपण इथं डान्स चौथं रूप घेऊ, डान्सिंग, डान्स म्हणजे नाचणे. मग त्याला कशाची सवय होती, त्याला नाचण्याची सवय होती. त्यानंतर घेतला आपण सी, सी सोबत लागते वॉज, सी वॉज यूज टू. ओके, मग त्यानंतर क्रियापदात चौथं रूप वापरा, कुक म्हणजे स्वयंपाक करणे, त्याला लावलं आय एन जी म्हणजे चौथं रूप वापरलं. तिला कशाची सवय होती, तिला स्वयंपाक करण्याची सवय होती. त्यानंतर वापरला यू, यू सोबत लागते वेअर. ओके, यू वेअर, त्यानंतर वापरला यूज टू. सगळ्या टू बीच्या नंतर आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये काय वापरायचं आहे, यूज टू. यू वेअर यूज टू, आपण इथं यामध्ये कुठलंही क्रियापद वापरू, त्याचं चौथं रूप प्ले म्हणजे खेळणे आणि प्लेचं चौथं रूप प्लेइंग. मग तुला कशाची सवय होती, तुला खेळण्याची सवय होती. त्यानंतर आपण इथं घेऊ राम, शॉर्ट बी म्हणजे डिरेक्टली आपण राम घेऊ, राम सोबत लागते वॉज, राम वॉज, त्यानंतर यूज टू वापरला, राम वॉज यूज टू. आपण इथं वापरू कमिंग, कमचं चौथं रूप कमिंग, हियर, हियर म्हणजे येते. मग रामला काय करण्याची सवय होती, रामला इथे येण्याची सवय होती. त्यानंतर आपण वापरू सीता, सीता सोबत लागते वॉज, सीता वॉज यूज टू. ओके, मग सीताला काय करण्याची सवय होती, सीता वॉज यूज टू. आपण इथं वापरू गोचं चौथं रूप गोईंग. ओके, स्कूल, यू गोईंग टू स्कूल.
मग सी गो म्हणजे जाणे. मग सीताला काय करण्याची सवय होती? सीताला शाळेत जाण्याची सवय होती. मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, जोही वाक्याच्या सुरुवातीला तुम्ही सब्जेक्ट वापराल त्या व्यक्तीला त्या वाक्यामध्ये जे क्रियापदाचं तुम्ही चौथं रूप वापराल ती गोष्ट करण्याची सवय होती. मग मला काय करण्याची सवय होती? स्टडी म्हणजे अभ्यास करणे, त्याचं चौथं रूप वापरलं. मला अभ्यास करण्याची सवय होती. त्याला काय करण्याची सवय होती? त्याला नाचण्याची सवय होती. तिला काय करण्याची सवय होती? तिला स्वयंपाक करण्याची. तुला काय करण्याची सवय होती? तुला खेळण्याची सवय होती. रामला कशाची सवय होती? रामला येथे येण्याची सवय होती. सीताला काय करण्याची सवय होती? सीताला शाळेत जाण्याची सवय होती. एक गोष्ट शॉर्टली तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की कर्त्याला एखादी गोष्ट करण्याची सवय होती म्हणजेच काय? वॉज व्हेअर यूज्ड टू चा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि वाक्याच्या सुरुवातीला जोही तुम्ही कर्ता वापराल त्या व्यक्तीला त्या वाक्यामध्ये जे तुम्ही क्रियापदाचं चौथं रूप वापराल ती गोष्ट करण्याची सवय होती. अशा प्रकारे तुम्ही हजारो वाक्य बनवू शकता. आणि आपण टू नंतर क्रियापदाचं चौथं रूप का वापरलं? कारण टू हे प्रेपोजिशन आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रामरचा इथे विचार करायचा नाही आहे. अपेक्षा करतो मित्रांनो नेहमीसारखा तुम्हाला व्हिडिओ समजला असणार. हा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर नेहमीसारखा जर समजला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसाल तर कृपया करा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे पुढील व्हिडिओज आहेत ते दिसतील. आणि पुनश्च आपल्या सर्वांचे आभार जो आपण मला प्रतिसाद देत आहात दिवसेंदिवस, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि येथे थांबतो. धन्यवाद.